नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण या सेशनच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर्स काय करतोय घेत आहोत तर या ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त संकल्पना क्लिअर व्हावी हो असा आपला उद्देश आहे हे तुम्हाला सगळ्यांना आता काय माहितीच आहेत आता आपण कालच्या टेस्टमध्ये जी आपली गणित झाली होती तिघणी आपण काय करणार आहेत घेणार आहोत आता पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न मी तुम्हाला म्हटलंय की खालीलपैकी काय करायचं तुम्हाला बारा आणि संख्या कोणती ते ओळखायचं आहे आता बाराची कसोटी काय तर ज्या संख्येला तीनची आणि सोबत चार ची कसोटी लागू होते त्याला कोणती लागू होते तर बाराची लागू होत असते मग आता या ठिकाणी आपण सगळ्यात प्रथम बाराची चारची कसोटी लावून बघू चारची कसोटी काय आहेत तर शेवटचे दोन अंकांना चारने भाग केला पाहिजे बघायचं शेवटची बहात्तर आहेत या बहात्तरला चारने भाग जातो कारण चार एक चार तीन उरलात बत्तीस होता चार बत्तीस इथे चारने भाग जातो चार एक चार दोन उरलेत चार पंचवीस चार सख चोवीस आणि या ठिकाणी सुद्धा चारने भाग जातो चार एक चार आणि चार चौक सोळा आता चारची कसोटी आपण लोंब घेतली आता आपल्या कोणती कसो लोंबायची तर तीनची लोंबायची आहेत काय तीनची कसोटी तर अंकांची बेरीज पहिल्या सात आणि पाच बारा या ठिकाणी तीनने भाग जातो बाराला आणि सहाला पण काय होतो तीनने भाग जातोच त्यानंतर सहा आणि पाच किती अकरा इथं मात्र तीनने भाग जात नाही म्हणून हा पहिला पर्याय असणार नाही तर दुसरा पर्याय या नऊला ला तीनने भाग जातो तीनला जातो सहा ला जातो या चार आणि चार आठ ला तीनने भाग जाणार नाहीत म्हणून दुसरा पर्याय सुद्धा असतो आपलं उत्तर असणार नाहीत पुढे सात आणि दोन नऊ याला तीनने भाग जातो चार आणि दोन सहा याला पण तीनने भाग जातो सात पाच किती बारा याला पण तीनने भाग जातो म्हणजे हा एकमेव असा पर्याय आहे ज्याला काय होत आहे तीनने आणि चारने दोन्हीने भाग होते म्हणजे त्याला किती जाणार आहेत बाराने भाग जाणार आहेत म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहेत आहे तर काय आहे पर्याय क्रमांक तीन तर आपला पर्याय क्रमांक तीन काय आहे सत्तावन्न हजार सत्तावन्न बेचाळीस बहात्तर आहे याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असणार नाही आता आपण पुढल्या प्रश्नाकडे जाऊया बघा आता तुम्हाला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर दुसरा प्रश्न म्हटलंय की चौरण्याचं वर्ग किती आहेत आता आपण ज्या ट्रिक्स बघलेल्या मी तुम्हाला म्हटलो होतं की जर समजा दिलेली संख्या आपल्याला शंभर पासून किती लांब आहेत ते चेक करा तर शंभर पासून चौरणे किती लांब आहेत तर सरळ सरळ कळतं आपल्याला किती लांब आहेत तर सहा आणि लांब आहेत तर या सहाचं वर्ग किती आहे छत्तीस म्हणजे शेवटचे आपले दोन अंक किती असायला पाहिजेत छत्तीस असायला पाहिजे आता किती कोण कोणते पर्याय छत्तीस आहे शेवटचे दोन अंक दोन अंक तर पहिल्या पर्यात आहेत का नाही म्हणून पहिला आपला पर्याय उत्तर असणार नाही दुसऱ्या पर्याय आहेत का नाही म्हणजे आपलं उत्तर काय असणार एक तर तिसऱ्या पर्याय किंवा एक तर चौथा पर्याय आता सगळ्यांना माहिती की शंभरच्या मार्क्स ज्या संख्या आहेत त्यांचे जर आपण वर्ग केलेत तर ते वर्ग नेहमी चार अंकी असतात किती अंकी असतात चार अंकी चार अंकी पर्याय कोणता आहे तर तीन नंबरचा पर्याय हे आवाज आला आपल्याला उत्तर म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की पर्याय सुद्धा आपल्याला कट करता आले पाहिजे कारण आपल्याला एवढा वेळ असणार नाही परीक्षेमध्ये की आपण प्रत्येक संख्येचा असू ठीक आहे चला आता प्रश्न प्रश्नाकडे जाऊया आता बघा पुढला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की घनमुळात सत्तावीस चौरेचाळीस दिलेला आहे तुम्हाला किती दिलेलं आहे घनमुळात सत्तावीस चौरेचाळीस या ठिकाणी ठीक आहे आणि नंतर काय दिलेलं आहे घनमुळात तेहतीस पंच्याहत्तर आणि दोघांमध्ये कोणती क्रिया करायला सांगितली आपल्याला तर विरजेची क्रिया करायला सांगितलेली आहे आता हे सोपं आहे सत्तावीस वेळेस आपण म्हटलंय की पंधरा पर्यंतचे घन आणि घर म्हणून पाठस करून ठेवा शेवटी, शेवटी चार आहेत शेवटी चार काय सांगतो ह्या कशा असायला पाहिजेत सरळ सरळ चौदा असायला पाहिजेत कारण कोडिंग तुम्हाला पहिली सांगितलेली आहेत आणि ते तीस म्हणजे शेवटी पाच आहेत म्हणजे आकर्षक असणार आहे शेवटी शंभर टक्के पंधरा असणार आहेत आता दोघांची जर मी बिरीज केली तर किती माझ्यासाठी एकोणतीस पण आता मला यांनी काय सांगितलंय की माझी एकची किंमत एकोणतीस यांनी मला काय सांगितलं की एकचा चा वर्ग मला विचारलेला आहेत काय विचारलेले आहेत इथं एक्सचा वर्ग विचारलेला आहे माझा एकोणतीस आलेली आहेत मग एकोणतीस जर आले तर एकोणतीस वर्ग किती असणार आहे माझ्यासाठी तर सरळ सरळ काय असणार एकोणतीस वर्ग असत आठशे एक्केचाळीस म्हणून माझा पर्याय काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन हा उत्तर असणार आहे तुम्हाला कळलं झालं ना काय अडचण आहे तर चला आता पुढे जाऊया पुढलं आपण आताच बघितले तीन नंबरचा आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक गणित दिलेले आहेत पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट तर तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहेत जर तिन्ही संख्याचे सरासरी तेहतीस असेल तर त्या तिन्ही मध्ये सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्येमध्ये फरक किती असेल आता या गणिता आपण काय करणार आहे सर्वात लहान संख्या कोणती सर्वात मोठी कोणती आणि मधली कोणती नंतर बिरीज फरक तुम्हाला काय विचारलं तर ते तुम्हाला सांगता येईल आणि या ठिकाणी आपल्याला जो संबंध दिलेला आहे हे विचारले आहेत कोणाकोणामध्ये रिलेशन आहे ते तर ते आपल्याला इथं समजून घ्यायचं पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या म्हणजे पहिल्या संख्येबद्दल बोललेले आहेत तर दुसऱ्या संख्येच्या कसे दिलेले आहेत ती दुप्पट दिलेली आहेत पहिली संख्या आता मी समजा त्यांना मानतो पहिली संख्या ए मानतो नंतर दुसरी संख्या बी मानतो पहिली संख्या काय दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहेत म्हणजे बी जर एक असेल तर हे किती असणार माझ्यासाठी दोन असणार आहेत पुढे काय म्हणले जर तर तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहेत म्हणजे कोणती संख्या पहिली संख्या आता पहिल्या संख्येला मी सी मानतो आणि सी काय म्हणलेलं आहे त्यांनी की सी हा काय आहेत याच्या सीच्या ए हा कसा आहेत तिप्पट आहेत आता इथं एच्या दोन किमती आलेल्या आहेत करते मी ऍडजस्टमेंट करण्यासाठी हा जो सी आहे त्याला काय करतोय या सीला मी इकड न ठेवतो आणि मग याचं गुणोत्तर काय करतो इकडे लिहायला सुरुवात करतो सीच काय म्हणले मला तो आ, तुलना करताना एक सी च्या तीन पट कोण आहेत ए आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने सी ज्यावेळेस एक असेल त्यावेळेस एक इथे असणार आहे तीन असणार आहेत आता इथं आपण तिर्क गुणाकार करून घ्या तिर्क गुणाकार सोप आहेत एकदम तुम्हाला माहित आहेत इकडे का काय असणारे बे एक बे इथं काय असणार आहे दोघांचा गुणाकार तीन दोन्ही सहा इथे काय असणारे तीन एक तीन आता हे झालं यांचा गुणोत्तर आता गुणोत्तर मध्ये आपल्या याची किंमत सर सरळ कळाली याची किंमत किती दिली आहे सहा ची किंमत किती दिलेली आहे ची किंमत झालेली आहे तीन आणि ची किंमत किती दिलेली आहे दोन आहे म्हणजे आता इथं आपल्याला यांचं गुणोत्तर मिळाले किती सहा तीन तिन्स दोन हे झालं आपलं ए बी आणि सी च गुणोत्तर आता यांनी आपल्याला असं म्हटलंय की यांची सरासरी किती दिली आहे आपल्याला या तिन्ही संख्येची सरासरी ती दिलेली आहेत ते, ते ती जर दिलेले असेल त्यांची बेरीज आपल्याला काढले असेल तर किती मूळ लागेल तीन ने ते तिसरी किती नव्याण्णव तुम्ही अशा पद्धतीने करू शकता काही अडचण नाहीयेत आता हे केल्यानंतर सुद्धा आणखीन एक तुम्हाला गोष्ट लक्षात घ्यायची की हे न ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही काय करू शकता टाळू शकता कशी टाळू शकता तर आपल्या डायरेक्ट फायनल उत्तरकडे आपण एकदा जाऊ आणि मग तुम्हाला मी सांगतो आता सर्वात मोठी सांगेल सहा आणि सर्वात लहान संख्या किती दोन यांच्यात फरक किती दिसतो आपल्याला सरासर चार आता हा जो फरक आहे चार याला काय करायचंय आहे सरासर आपला सरासरी किती आलेली तीन व्यक्ती किती आहे तीन म्हणून तीन ने गुणा आणि किती झाले ते चार तारीख बारा ही सरासरी सी मधली फरक आलेला आहे याला पुन्हा एकदा आपल्याला काय काय लागेल तीन नि गुणा लागेल म्हणजे किती येईल आपलं उत्तर बारीक बार बदनशो तारीख छत्तीस आणि आपला पर्याय कुठे आहेत छत्तीसचा चा तर एक नंबरचा पर्याय उत्तर किती असणार आपलं एक नंबरचा पर्याय असणार आहे ठीक आहे काय अडचण याच्यामध्ये कळाला असेल तुम्हाला तर आता आपण पुढल्या गेंदाकडे जाऊया या ठिकाणी मागच्या की तुम्हाला जर लहान संख्या जरी विचारली तर लहान संख्या ती येते ही दोन आहेत दोन आहेत तर दोनला काय करायचं तीन निगुणायचं आणि पुन्हा एकदा तीन नि गुणायचं म्हणजे किती बेत्रिक सहा आणि सायंत्रिक अठरा सर्वात लहान संख्या असेल अठरा मोठी संख्या जर विचारली तर त्याला काय करायचं सहाला तीन निगुणायचं पुन्हा एकदा तीन निगुणायचं सायंत्रिक अठरा आणि अठरा किती चोपन्न इथे बघा चोपन्न अठरा जरी गेले आपले किती उरतात बरोबर छत्तीस उरतात ठीक आहे अठरा अठरा दोन छत्तीस तर एक चोपन्न आणि मधले जरी विचारले असते तरी आपल्याला तिथं काढता येईल केला तीन मुळे तीन मुळे तीन केलं तर सत्तावीस उत्तर इथं आपल्याला मात्र हे लक्षात घ्यायचं आहे की पर्याय आपल्याला सत्तावीस पण येत चोपन्न पण आहेत तर आपल्याला काय प्रश्न विचारला हे इथं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे चला आता पुढच्या गणजाकडे जाऊया आपण आता एका कुटुंबकर्त्याने तयार केलेल्या एकूण बऱ्या दोन पंचमास भाग काय केलं आहे ते स्वतःसाठी घेतला आणि विरोध भाग काय केला सर्व सदस्यांना समान वाटला जर प्रत्येक कर्त्याला जर कर्त्याला प्रत्येक सदस्याला मिळालेल्या वाटायचे दुप्पट वाटा मिळाला असेल आता दुप्पट वाटाय आपल्या वा कंडिशन पूर्ण झाले पाहिजेत कंडिशन पूर्ण करणारे बघा कशा असतात स्वतःला दोन पंचवन भाग ठेवला म्हणजे किती दोन छेत पाच भाग त्याने स्वतःला ठेवला कुटुंब कर्त्याने आणि प्रत्येकाला म्हणजे जो वाटा त्याने वाटलेला आहे त्यांच्यापेक्षा याला किती वाटले एकट्याला स्वतःला दुप्पट वाटा आला म्हणजे त्याने प्रत्येकाला किती वाटलं असणार एक छेद पाच वाटला असणार एक छेत पाच वाटला असणार आणि एक छेद आणखी एकदा पाच आता या सगळ्यांची जर आपण बेरी जर केली तर आपलं उत्तर किती भेटतं पाच छेद पाच म्हणजे आपल्याकडे सदस्य किती आहेत हा एक कुटुंब प्रमुख आणि हे तीन सदस्य म्हणजे एकूण किती सदस्य लागले आपल्या सर सरळ चार सदस्य म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहेत म्हणजे एकूण कुटुंबात व्यक्ती किती चार सदस्य आहेत ठीक आहे आता आपण कुठला त्याकडे जाऊया एकदम सोपं होतं बघा काय म्हणलंय शंभर मीटरच्या शर्यतीमध्ये आम्ही काय करतोय सुमितला दोन मीटरने आणि बर्मितला नऊ मीटरने हलवतो म्हणजे शंभर मधून जर मी दोन जर मायनस केले तर किती उरतात अठ्ठ्याण्णव आणि शंभर मधून नऊ जर मी मायनस केले किती उरतात एक्क्याण्णव म्हणजे गुणवत्तर किती अठ्याण्णव एक्क्याण्णव ते याला जर मी संक्षिप्त केलं तर ते किती होणार आहे किती माझा सात ने सात एक सात दोन वडील सात चौक अठ्ठावीस सात एक सात दोन वडील सात एकवीस यांचं गुण असणार किती चौदा तेरा आपल्याला काय करायचं दोनशे ऐंशी मीटरची शर्यत बघायची आहेत तर मग दोनशे ऐंशी ला लाल काय करू आपण तेरा छेद ने गुणूया चौदा एक चौदा चौदा अठ्ठावीस चौदा शून्य शून्य म्हणजे तेरा दोन किती सव्वीस आणि तो एक शून्य म्हणजे किती दोनशे साठ म्हणजे या कंडिशन मध्ये ज्यावेळेस दोनशे ऐंशी मीटरची शर्यत असेल त्याच्यामध्ये इथे तो किती आ, अंतर कापलेला त्यांनी दोनशे साठ म्हणजे किती मीटरने हे केलेलं असं गॅप मीटरने म्हणून पर्यायक्रम किती असणार असणार आहे एकदम सोपं आहेत चला पुढल्या पुढल्याकडे जाऊया आता इथे काय दिलं आपल्याला चार वर्षाच्या चार चार वर्षाच्या अंतरांच्या पाहूयात चार मुलांच्या वयाची सरासरी किती वयांची बेरीज किती दिलेली साठ वर्ष दिलेली तर वयांची बेरीज साठ वर्ष दिलेली आपण त्यांची सरासरी काढून घेऊ मग सरासरी काढली असं साठ वागितली आपल्या व्यक्ती किती येत चार आहेत चार भाऊ नव्हते म्हणून याला चार ना वागितलं तर किती चारने चार चार दोन मुर चार पंचे वीस सरासरी आली किती पंधरा तुम्हाला सगळ्यांना माहिती सरासरी पंधरा आली म्हणजे काय मला सांग किती आहेत पंधरा आहेत आणि याच्या मागे दोन भाऊ असणार आहेत आणि याच्या पुढे किती भाऊ असणार आहेत दोन भाऊ असणार आहेत मग एक भाऊ असणार आहेत तू किती वर्षाचा असणार आहेत एक इथं असणार तू किती वर्षाचा असणार आहे आता तुम्हाला चार वर्षात घ्या पाहिजे पण हा असणार आहे तेरा वर्षाचा आणि हा असणार सतरा वर्षाचा बघा इथे चार वर्षाचा गॅप येतोय आणि याच्या मागे आणखी जर मी चार वर्ष वर्ष मागेलो तिथे येईल नऊ वर्ष आणि इकडे येईल किती चार वर्ष जर पुढे गेलो तुम्ही एकवीस वर्ष आता एकवीस वर्ष ठीक आहे आता एकवीस वर्ष जर म्हणलंय आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारले बघा चार मुलांचे आपलं वय भेटलेले आहेत सर सर नऊ वर्ष तेरा वर्ष सतरा वर्ष आणि एकवीस वर्ष आता त्यांनी काय म्हणलं आपल्याला की त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाचे वय किती त्यांच्यामध्ये जो सर्वात मोठा मुलगा आहे वय किती वैखीत सर्वात मोठ्या मुलाचं वय किती असणार आहेत तर एकवीस असणार आहेत मग एकवीस पर्यंत कळत आहेत तर पर्याय क्रमांक चार मध्ये या ठिकाणी जे प्रश्नाचं उत्तर दिले थोडस चुकीचं दिसत आहेत नऊ वर्ष कोण असणार तर सर्वात लहान भाऊ असणार आहेत तर हे तर आपल्याला समजून घ्यायचं आहे त्या उत्तर असणार आपल्याला फायनल उत्तर एकवीस वर्ष असणार आहे तर प्रश्न कळाला सांग तुम्हाला सगळ्यांना चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया मग ठीक आहे एका बोटीचं संत पाण्यातील वेगला कि सोळा किलोमीटर प्रति तास तर ता प्रवास वेगलाय कि चार किलोमीटर प्रति तास आणि तर ती बोट प्रवाशी विरुद्ध दिशेने पंधरा मिनिटात किती अंतर काय आपल्याला असं विचारले आता आपल्याला अगोदर ती ताशी तिकडे येताना किती किलोमीटर कि 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 नाहीणार ना आहेत हे माहिती करून घ्यायचे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीयेत की ज्यावेळेस बोट प्रवाशच्या दिशेने जात असते त्यावेळेस संत पाण्यातील बोटीचं वेग आणि प्रवास वेग यांची काय असते बिल म्हणजे सोळा किती चार किती टोटल वीस म्हणजे जाताना ती ताशी वीस किलोमीटर वेगाने जाणार आहेत आहे पण येताना तोच प्रवाह काय करत असतो संत पाण्यातील गुटीच्या वेगाला विरोध करत असतो तो किती विरोध करणार आहे तेवढ्याच वेगाने म्हणजे चारने विरोध करणार तो किती फक्त बारा किलोमीटर या स्पीडने तो रिवर्स येणार आहे आता या कंडिशन मध्ये आपल्याला त्यांनी काय म्हणलं की पंधरा मिनिटात त्याच्याबद्दल विचारलेले आहेत आणि हा तास किती येतोय बारा किलोमीटर मग आता पंधरा मिनिट जर म्हणले तर साठ पैकी पंधरा तर वीस पैकी सॉरी बारापैकी किती असं आपलं उत्तर काढावं लागेल आता हे सगळं सो सोपं आहेत मग माहिती आहे पंधरा मिनिटला मी जर नाही जर वाहितलं पंधरा चौक होतं तसं साठ म्हणजे मला चार भाग करायचे आहेत साठ मिनिटाचे तर एक भाग येतो पंधरा मिनिटाचा आणि तसंच मी बारा जर चार नाही जर बघितलं तर किती उत्तर येतंय सॉरी तीन जर बघितलं तर चार भाग करायचे मला म्हणजे किती उत्तर आहे माझा तीन चोक बारा तो किती किलोमीटर गेलेला असेल येताना पंधरा मिनिटात तीन किलोमीटर आलेलं असेल म्हणून माझं पर्याय क्रमांक असणार पर्याय क्रमांक तीन आता आपण किती चारने वागतोय म्हणून मी चार सुद्धा टाकून ठेवलेला आहे वेळ किती होते चला तशी वेग बारा तो सुद्धा मी पर्याय टाकून ठेवला म्हणजे जर तुम्ही करून उत्तर काढले तर तुमचे पर्याय तुम्हाला उत्तर भेटणारच आहेत तर ती चूक तुमच्याकडून व्हायला नको हे तर लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल नेक्स्ट जाऊया आपण ठीक आहे नेक्स्ट प्रश्न ने काय टी ट्वेंटी चे का भारतीय संघाने पहिल्या पाच षटकात चार पॉईंट आठ चार रन रेटने दावा केल्या जर विजयासाठी एकोणीसशे एकोणसाठ दाव्या असतील तर उर्वरित षटकात भारताने कमीत कमी किती रन रेट ठेवले पाहिजेत आता त्यांनी पाच षटक जर आहेत आणि सरासरी दिले त्यांनी धावा आपल्याला चार पॉईंट आठ तर चार पॉईंट आठ ला जर मी पाच षटकाने जर गुणलं तर इथं एक ट्रिक्स वापरायचे कुठल्याही संख्या जर पाच गुणायचं असेल तर त्याला काय करायचं इकडच्या संख्येला निम्म करायचं आणि एक शून्य देऊन टाकायचं उत्तर किती अठराशे नेहमी चोवीस आणि एक शून्य दर दिला आणि इथं ऑलरेडी एक पॉईंट म्हणून एक घरांतर पॉईंट जर दिला तर मध्ये आपली किती तर चोवीस म्हणून त्याने पहिल्या पाच धावामध्ये किती धावा केलेल्या आहेत पाच षटकामध्ये चोवीस धावा केलेल्या आहेत आता एकशे एकोणसाठ धावामधून आपण जर त्या चोवीस धावा जर मायनस केल्या किती उरतात एकशे पस्तीस उरतात बरोबर आता एकशे पस्तीस धावा आपल्याला किती षटकात काढायचे आहेत उर्वरित षटकात काढायचे आहेत आता उर्वरित षटक किती किती राहिलेत पंधरा राहिले आहेत म्हणून एकशे पस्तीस ला मी काय करतोय ने भाग देतोय किती दे दे पंधरा नऊ एकशे पस्तीस म्हणजे मला प्रत्येक षटकाला की धावा काढणं अपेक्षित आहे आता जर मला जिंकेचं असेल तर नऊ दहावा काढणं आवश्यक आहेत माझा उत्तर किती असणार आहे पर्याय क्रमांक एक हे माझा उत्तर असणार आहे एकदम सोप्या गणित तर कुठल्या गणिताकडे जाऊया आपण हे गणित तुम्हाला कळालं असेल बघा या ठिकाणी गणित दिलेलं आहे तुम्हाला काय म्हटलेले आहेत की एक रंगच एक पाकिट आहे तीस रुपयाने विकून आकाश पन्नास टक्के नफा मिळवत असे परंतु कोविड एकोणीसच्या भीतीने त्यांनी काय केलं लोक जोळ्यासाठी रंग कमी खरेदी करू लागल्यामुळे त्यांनी माल संपवण्यासाठी त्याने आधीच्या विक्री किमतीवर तीस टक्के डिस्काउंट द्यायला सुरुवात केली आहे तर यावर यावर त्याला पाकिटमध्ये काय होईल नाफा होईल का तोटा होईल आणि झाला नाफा होईल तर तो किती टक्के होईल किंवा तोटा होईल तर किती टक्के तोटा होईल आता या ठिकाणी आपल्याला एक विचार घ्यायचा आहे की तो ज्यावेळेस तीस रुपयाला वस्तू विकत होता इथे त्यावेळेस पन्नास टक्के फायदा होता म्हणजे त्याने याच ठिकाणी के काय केलं होतं वस्तू विकत असताना शंभर रुपयाची वस्तू विकलेली त्याने दीडशे रुपयाला विकलेली आहेत आता मी तर रुपयांतला मला बऱ्याच रुपयात कुठे दिसत नाही म्हणून मी डायरेक्ट शेकडे विचार करतोय आता त्याची विक्री किंमत किती झालेली आहेत दीडशे आणि त्याने आपल्याला सांगितलं आहे की त्याने जो विक्री किमतीवर म्हणजे आधीची विक्री किंमत किती आधीच्या विक्री किमतीवर त्यांनी काय केले तीस टक्के सोडायला सुरुवात केली म्हणजे या दिवशी विक्री किंमत झाली किती एकशे पन्नास चौतीस टक्के सुटले सुरुवाती तर तुम्हाला माहिती देशे दहा टक्के म्हणजे किती असतात एक हजार नंतर पॉईंट द्यायचा असतो म्हणजे आता किती पंधरा आणि पंधरा तरी किती पंचेचाळीस म्हणजे दीडशे मधून मी पंचेचाळीस दरवाजा केले किती उरतात एकशे पाच उरतात म्हणजे अजून सुद्धा म्हणजे शंभरची वस्तू किती जायला लागली एकशे पाच रुपयाला म्हणजे मला काय व्हायला लागेल ला इथं नफा जायला लागला किती टक्के नफा लागला शंभर रुपयावरती पाच टक्के म्हणून माझं उत्तर किती देणार आहे पाच टक्के नफा म्हणजे पर्याय क्रमांक एक येतं आपल्याला लक्षात घेतात एकदम सोपं गणित होतं गणित मोठं दिसत असलं तरी विचार जर केला तर आपल्याला लवकर त्यांनी सोडवता येणार आहेत ठीक आहे तर गणित करायला नंतर पुढील जाऊया आपण बघा आता आपल्याकडे स्क्रीन ते गणित काय अक्षयने बँकेकडून तर बारा हजारांनी काही रक्कम सगळ्याने कर्ज घेते तीन वर्षाच्या व्याजापुढे त्यांनी सात हजार दोनशे रुपये भरले असतील तर अक्षयने किती बँकेतून किती रुपयाचे कर्ज काढले बघा त्याने व्याजापोटीच फक्त किती भरलेले आहेत सात हजार दोनशे रुपये भरले आहेत आता आपण सरळ सर मदकच सूत्र जर वापरलं कारण सर्वच प्रश्न आहेत आणि सर्वच्यासाठी आपल्याला माहिती एक सूत्र मी तुम्हाला सांगितलं की सर्व्याजचं पूर्ण प्रकरण फक्त एका सूत्रावर होत असत ते सूत्र काय आहेत तर म बरोबर सॉरी आपलं सूत्र काय तर स बरोबर मग किती शंभर आता या सूत्रात मी जर ठेवल्या तर काय आता सर्व मला भेटलेले सर ऑलरेडी दिलेले सात हजार दोनशे मुद्दल मात्र मला दिलेले नाहीत तर मुद्दल आपला काढायचे मी त्याला एक्स मारतो त्यानंतर दर दिला त्यांनी बारा आणि कारवा दिलेला आहे तीन वर्ष किती शंभर आता मला याची काही आवश्यकता नाही की मी प्रत्येक वेळेस हा शंभर इकडे नेला पाहिजे म्हणून तर या ठिकाणी मी डायरेक्ट त्याला त्याला जायला सुद्धा कट करतोय बघा बारा एक बारा लक्षात ठेवा बाराच्या इकडे एकशे बात बात सात हजार दोनशे खाली काही म्हणजे किती आहे एक आणि समोर समज आपण बाकार करू शकतो कर बारा एक बारा बारा पंच साठ बार बारा सक सहात्तर बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य पुन्हा एकदा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य आणि हा शंभर ते कसं जर गेला तर बेक बे इथले बे थल्ले किती दोन शून्य आणि थल्ले दोन शून्य म्हणजे माझं उत्तर इथं असणार सरळ सरळ वीस हजार माझं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक किती दोन नंबर माझं उत्तर असणार आहे ठीक आहे ते तुम्हाला इथं कळालं असेल थांबूया आपण इथे